सविस्तर वृत्त असे की हिवारखेड रेल्वे स्टेशन जवळ चंदनपूर शेत शिवारात डांबरी रोड लगतच्या युसुफ खान मुझफ्फर यांच्या शेतातील फार्म हाऊस मध्ये पत्त्यांचा मोठा गेम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. 12 जुलै रोजी रात्री पथकाने या ठिकाणी धाड टाकली. यावेळी 18 आरोपींना रंगेहात पकडले, तर एक आरोपी संदीप खारोडे नाथनगर तिल्लारा हा पडून जाण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या व्यक्तींमध्ये युसुफ मुझफ्फर, शेख सादिक, सादिक शेख सलाम, राजेश चोपडे, सतीश झगडे, नाशीर खान, शाकिर शहा, इब्राहिम शहा, अंजनगाव सुरजी या 18 आरोपींचा समावेश आहे. उपरोक्त आरोपींकडून रोख नगदी 2,00,000 रुपये, 80,000 रुपये, 17 मोबाईल, किंमत 1,25,000, 5 मोटरसायकल, किंमत 3,25,000 रुपये, 3 नग 4 चाकी गाड्या, किंमत 28,00,000 रुपये आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 35,30,870 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपरोक्त कारवाई अकोला पोलीस अधीक्षक जी शिरधर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद बहारकर यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने 19 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 लाखाचा मुद्देमाल जप्त झालेला हाय प्रोफाईल जुगार अड्डा चक्क वर्दळीच्या डांबरी रस्त्यावरील फार्म हाऊस वर खुलेआम चालतो. 3 जिल्ह्यातील जुगारी नियमित गोळा होतात आणि अकोल्याचे पथक कार्यवाही करू शकते, तर हिवरखेड ठाणेदारांना ही बाब माहीत नव्हती का? त्यांच्यात कार्यवाहीची हिंमत नव्हती का? राजमलाईचा आस्वाद घेऊन ते अर्थपूर्ण झोपित होते, असे विविध प्रश्न जनतेत चर्चिला जात आहेत. एकाच आठवड्यात विशेष पथकाने या परिसरात लागोपाठ 3 यशस्वी कार्यवाह्या केल्यामुळे हिवरखेड पोलिसांची सर्वत्र नामुष्की होत असून पोलीस अधीक्षकांनी दबंग ठाणेदार द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे. गुरुदेव इस्मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.